गेवराई तालुक्यातील विविध तांड्यावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील नागरिक आक्रमक झालेत। आज येथील नागरिकांनी डांबरी रस्ता करावा या मागणीसाठी जातेगाव फाटा आणि रती रस्ता येथे रास्ता रोको आंदोलन केलेत। तालुक्यातील खोरी तांडा, जांभळी तांडा, खोपती तांडा, मोहचा मळा, रामनगर तांडा आणि पांगरी ग्रामपंचायत अंतर्गत हरिलाल नाईक तांडा, रामू नाईक तांडा, रोकडा तांडा येथील नागरिकांनी डांबरीकरण रस्त्यासाठी जातेगाव फाटा येथे रस्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनाचे नेतृत्व उपसरपंच रामेश्वर पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य पी टी चव्हाण, डॉक्टर जीवन अण्णा राठोड, माजी सरपंच गणेश चव्हाण, दत्ता वाघमोरे, चेअरमन शंकर पवार, रमेश पवार, सर्जेराव जाधव, सतीश पवार, नितीन पवार यांनी नेतृत्व केले। पावसाळ्यात रस्त्यांची दुरावस्था होते, यामुळे अनेक गावाशी संपर्क तुटतो, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते, तर आजारी वयोवृद्धांची रस्ते अभावी हेळसांड होत असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली। गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्याची मागणी करत आहोत, मात्र आमच्या मागण्यांकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही, असा आरोप नागरिकांनी केलाय। अखेर आज रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली, अशी माहिती नागरिकांनी दिली। या आंदोलनाची प्रशासनाला माहिती मिळताच इंजिनियर नागरगोजे यांनी रस्त्या संदर्भात माहिती दिली आणि पुढील कार्यवाही संदर्भात आश्वासन दिले। लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी तलवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, उपनिरीक्षक भवर आणि पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता। सुदर्शन देशपांडे, MCN न्यूज, बीड। पण आमच्या तांड्याला अजून स्वातंत्र्य मिळालं नाही, आमच्या तांड्याला। आमचा जिल्हा परिषद सदस्य निवडून येतो तेव्हा बीडला राहायला जातो, पंचायत समिती सदस्य येतो तेव्हा गेवराईला राहायला जातो, सरपंच निवडून येतो तेव्हा गेवराईला राहायला जातो, आणि मतदार तांड्यावर राहतून चिकनाचा रोज पाहिजे। या जनतेची आवश्यकता लावली, या जनतेला जॉब विचारण्याचा अधिकार त्या लोकप्रतिनिधीला आहे, आणि लोकप्रतिनिधी इथं निवडून आलेला येत नाही आपल्याबरोबर। ही स्वतंत्र काय सर, कारण आम्ही निवडून देतो हे बाहेर राहायला जातात, आणि आमचे मतदार जे आहेत ते तांड्यात राहून चिकलपुडीत गावात येतात। आणि हे आजचं नाही सर, विद्यार्थी असू, नागरिक असू, ज्येष्ठ नागरिक असू सर, डिलिव्हरी पेशंट असलं तर बैलगाडीतून आम्हाला ते गावात आणून डिलिव्हरी करावं लागते सर। म्हणजे त्या बैला किती वेदना होत असतील डॉक्टर साहेब सांगा तुम्ही, नेमकं त्या वेदना कशा सहन करायच्या। आणि आज रस्ता रोकला तरी आपल्या कमी आणि कमी स्वरूपात आलेली असं